प्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात निधी मिळाला तर थोडीशी खुशी राहणारच ना। विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी कोणाला निवडायचं हे ज्यांचा पक्ष मोठा आहे त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना कळवणं आवश्यक आहे। मला अपेक्षा आहे की काँग्रेस पक्षातून ही निवड लवकरच कळवली जाईल, ती कळवली कदाचित आज उद्या कळवली जाईल आणि या आठवड्यात विरोधी पक्ष नेत्याची निवड होऊ शकते असं मला वाटतं। मुख्यमंत्री वारंवार दिल्ली दौरे करत आहेत महिन्याभर, नाही काही कामं असतील यावेळी तर ते सर्व कुटुंब घेऊनच पंतप्रधानांना भेटण्यासाठी गेलेले होते। अजित दादा, मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना आता मोठं आहे आणि सगळ्या सर्व चर्चा होताना दिसते, तुम्हाला काय शुभेच्छा असेल? नाही, प्रेडिक्शन्स करणं योग्य नाही आणि सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं अजितदादांना मुख्यमंत्री ह्या सध्याच्या गणितात कसं होऊ शकतात हे कळल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य नाही। काल अमोल मिटकरीने एक ट्विट केलं अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री आणि शपथ घेताना एक ओढ त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिली, आता ते त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर अमोल मिटकरींनी बोलायचं आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यायची। व्यतिरिक्त आणखी नवीन समीकरण राज्यामध्ये पाहायला मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मला वाटत नाही असं काय होईल। अजितदादांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर निधीचा वर्षाव सुरू केलेला आहे आणि राष्ट्रवादीचे जे आमदार तिकडे गेले त्यांना 25 कोटीपेक्षा जास्त निधी दिला आणि शिंदे गटाला सुद्धा खुश करण्यात म्हणजे निधी वाटपामध्ये आता तिजोरी खुलली गेली त्यांच्या लोकांसाठी। मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्ष काम केले आणि मला कौतुक आहे की पुरवण्या मागण्या देखील आता 46,000 कोटीपर्यंत गेल्या, मागच्या वेळी देखील पुरवणी मागण्या अर्थसंकल्प झाल्यानंतर मांडण्यात आता आलेल्या आहेत आणि खर्च हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार करू शकतं आणि मागेल त्याला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळतो आहे याचं मला देखील कौतुक आहे। खुश करण्यासाठी आहे हे